आहे तुम्हाला अपेक्षित. असं नाही ॲक्च्युली, एक असंच ॲक्च्युली पॉझिटिव्ह इम्पॅक्ट यू पी एस सीने विचारला होता, त्याला सहसा कार्बन फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. काय असतं? कार्बन फर्टिलायझेशन काय असू शकतं ॲक्च्युली? यस, असं म्हणणं आहे की सी ओ टू वाढणार वातावरणामध्ये. यस, तर जास्त सी ओ टू थोड्या प्रमाणात मग दुसरे इकोसिस्टम ॲब्सॉर्ब करतात. मे बी ओशन असेल, मे बी फॉरेस्ट असेल, म्हणजे प्लांटचं सिस्टम. यस, किंवा सॉईल असेल. यस, जेव्हा तो प्लांटमध्ये वाढतो म्हणजे कशामुळे? थोड्या प्रमाणावर जास्त ॲब्सॉर्ब केलं जातं. तर जास्त सी ओ टूमुळे प्लांटची ग्रोथ थोडी जास्त होऊ शकते ॲक्च्युली पहिलेपेक्षा. आणि प्रत्येक ठिकाणी नाही, जिथे वॉटर अवेलेबिलिटी असेल त्या प्लांटची काय क्वालिटी ॲक्च्युली, यस स्पेसिस कशी ॲक्च्युली, यस आणि क्लायमेट कसं आहे, तर सब्जेक्ट टू धिस ॲक्च्युली काही प्लांटची ॲक्च्युली काय होऊ शकते, जास्त ग्रोथ होऊ शकते. कशामुळे? मोर अवेलेबिलिटी ऑफ कार्बन. यस, तर असं होऊ शकतं ॲक्च्युली. यस, एवढंच नाही, जर सॉईलमध्ये कार्बन वाढत असेल ती पण चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली. यस, सॉईलमध्ये जर कार्बन वाढत असेल तर चांगली गोष्ट आहे. सहसा त्याला सॉईल्स कार्बन कंटेंट असं म्हणतात, ऑर्गॅनिक कंटेंट. काय म्हणतात त्याला? सॉईलचा कार्बन कंटेंट. आपल्या इंडियामध्ये ऑलरेडीच कार्बन कंटेंट कसा ॲक्च्युली कमी आहे. यस, आणि याच्यापेक्षा जास्त पाहिजे. तर जर जास्त येत असेल पहिलेपेक्षा, यस, तर मग वेलकमच आहे ॲक्च्युली ते. यस, जास्त सॉईलमध्ये कार्बन कंटेंट असेल तर प्लांटला बेनिफिशियल असतो ॲक्च्युली. यस, प्लांटला ते काय असतं ॲक्च्युली? बेनिफिशियल असतं. यस, हा मुद्दा समजत आहे मी काय म्हणतो तुम्हाला? तर हे असे सगळे पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतात. यस, एवढंच नाही भरपूर काही गोष्टी असू शकतात. काय काय सांगितलं मी तुम्हाला? जर ॲटमॉस्फिअरमध्ये सी ओ टू जास्त ॲब्सॉर्ब होत आहे, यस आहे कॉन्सन्ट्रेशन, यस, तर ग्लोबल वॉर्मिंग होतं. पण त्याला बफर करण्यासाठी कोण कोण ॲब्सॉर्ब करत आहे? फॉरेस्ट, यस, लँड, यस, कार्बन फर्टिलायझेशन, कार्बन कंटेंटमध्ये इन्क्रीज, आणि ओशन पण करत आहे सांगितलं ना. यस, तर ओशन जर सी ओ टू जास्त ॲब्सॉर्ब करत असेल ना तर ते हार्मफुल असतं पण. यस, काय असतं ते? हार्मफुल असतं आपल्यासाठी. कसं ते बघायचं आपल्याला इथे ॲक्च्युली. यस, एक टॉपिक टाकलं, कुठलं? ओशन ॲसिडिफिकेशन. आपण आधीच डिस्कस केलं होतं, ॲसिड रेनला आठवत आहे की सी ओ टूची रिॲक्शन कोणासोबत होणार? वॉटरसोबत. आणि काय मिळणार तुम्हाला? यस, कार्बोनिक ॲसिड. काय मिळणार? कार्बोनिक ॲसिड. कार्बोनिक ॲसिड कसं असतं? वीक असतं की स्ट्रॉंग असतं? वीक, बरोबर आहे ना. पण ही प्रोसेस जी आहे ना कार्बोनिक ॲसिडची, काही वेळाने ॲक्च्युली डिस्टर्ब होते. आणि हे वीक ॲसिड काय देतात तुम्हाला? एच प्लस आयन्स. काय देतात? एच प्लस आयन्स. आणि जास्त एच प्लस आयन्स असणं म्हणजे सिस्टम कसा असतो? तो स्ट्रॉंगली ॲसिडिक असतो. काय असतो? स्ट्रॉंगली ॲसिडिक. आणि स्ट्रॉंग ॲसिडचे ॲडवर्स इम्पॅक्ट असतात हे सांगण्याची गरज आहे का तुम्हाला? नाही. यस, बरोबर आहे. तर जास्त इम्पॅक्ट असतात ते आपल्याला इम्पॅक्ट तुम्हाला सांगतो मी काय. हा टॉपिक वेगळा आहे. यस, आपण कंटिन्यू करत आहे. यस, याला काय म्हणतात? ओशन ॲसिडिफिकेशन. बोला ना. बघितले हो. हो 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 नाही असं तर म्हणजे कठीण आहे ॲक्च्युली. कारण आपण नोन सगळंच घेतलं आहे, तुम्हाला माहित आहे, फॉरेस्टपासून ह्युमन हेल्थपासून तर डिझास्टर सगळंच घेतलेलं आहे. यस, आता एखादी बाबा याच्या बाहेरचं असेल नॉन लिव्हिंगचं तर मग त्याला आपण सांगता येणार नाही काय असेल तर. नाही नाही, नोन तर मी वाचलंच नाही ॲक्च्युली ते. असं काही म्हणजे माझा रेफरन्स हा विकिपीडिया पण असतो आणि यूट्यूब पण असतो. भलेही तो फॉरेनचे चॅनल असलं तर चालेल आपल्याला, पण असं त्यांनी दिलं नाही की याला काहीच अफेक्ट नाही होणार ॲक्च्युली. यस, माझं म्हणणं आहे की तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ते निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह टाकून देतील ॲक्च्युली एखादी वेळेस. यस, की हे असे आहेत बाबा त्याच्यात कार्बन फर्टिलायझेशन, असे निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहेत आणि कुठेतरी सी डीला कार्बन फर्टिलायझेशन, हे पॉसिबल आहे. यस, आणि एखादी जरी असेल ना तर आपण प्रेडिक्ट करू शकतो मग, समजा त्याच्यावर इम्पॅक्ट नसेल होत तर. यस, पण जवळपास सगळ्याच गोष्टी इथे काय होत आहेत? अफेक्ट होत आहेत. आणि जेवढे बुक किंवा न्यूजपेपरचे सोर्सेस आहेत ना ते आपण कवरच केलेले आहेत. एक दोन असेल चिल्लर तर त्याला मग रिस्पॉन्सिबल राहत नाही आपण. यस, तुम्हाला माहीत आहे. यस, बरोबर आहे. यस, तर सेम आपण पुढे जा. क्लिअर आहे का हे? यस, हां. काय म्हटलं आपण? ओशन ॲसिडिफिकेशन. यस, कसं होतं आहे ॲसिडिफिकेशन ओशनचं? कार्बन डायऑक्साईड कुठे वाढला? ॲटमॉस्फिअरमध्ये. तो कोणासोबत रिॲक्ट करेल? आणि त्याला पहिले कार्बोनिक ॲसिड, आणि कार्बोनिक ॲसिड कसं कन्वर्ट होणार ॲक्च्युली इथे? यस, हां, कार्बोनिक ॲसिड. आणि मग कार्बोनिक ॲसिड एच प्लस आयन्स. तर असा फंडा आहे, तर एच प्लस आयन्स जास्त वाढला म्हणजे सिस्टम ॲसिडिक झाला, स्ट्रॉंगली ॲसिडिक.
आता आपण बघितलं होतं ऍसिड रेनमध्ये काय काय इम्पॅक्ट बघितले होते नॉन लिव्हिंग थिंगवर. मार्बल आठवत आहे, मार्बल कशाचं बनलं असतं, म्हणजे केमिकल फॉर्म्युला काय होऊ शकतो त्याचा, कॅल्शियम कार्बोनेट. आता मला सांगा की ओशनमध्ये काय कॅल्शियम कार्बोनेटचं असू शकतं, कोरल्स. यस, त्याच्यामुळे जर ओशन ॲसिडिफिकेशन वाढत आहे, म्हणजे ॲसिडिफिकेशन जर वाढत आहे ना, तर काय होणार, कॉरल रिफ डिझॉल्व होऊ शकतात. ॲक्च्युली तिथे ते डिस्ट्रॉय होत होते, म्हणजे त्याचं नुकसान होत होतं फक्त ग्लोबल वॉर्मिंगमध्ये, इथे काय होणार, डिझॉल्व होतील सरळ. यस, तर असा एक इम्पॅक्ट इथे अपेक्षित आहे, बरोबर आहे. यस, हे असंच राहिलं तर काही वर्षातच 50-60-70 ॲक्च्युली ते डिझॉल्व होऊ शकतात असं म्हणणं आहे. यस, टोटल नाही पण खूप जास्त प्रमाणामध्ये, पण ते डिस्ट्रॉयच होतील टोटल असं म्हणणं आहे. मुद्दा समजला, एक एक नंबरचा डिझॉल्युशन ऑफ कॉरल रिफ. यस, आणखीन एक इम्पॅक्ट आहे, अजून काय बनलं असतं कॅल्शियम कार्बोनेटचं, शेल्स. यस, शेल्स बनलेले असतात. यस, तर हे एक तर शेल्स फॉर्मेशन प्रोसेस डिस्टर्ब होणार, फॉर्मच नाही होणार, किंवा थिक थीन असतील ते खूप जास्त. यस, नाहीतर काय होणार की ऑलरेडी एक्झिस्टिंग जे शेल्स आहेत ना, ते काय होतील, इथे डिस्ट्रॉय होतील. यस, डिझॉल्व होतील ॲक्च्युली. आणि जर शेल्स नसतील तर ॲनिमल अंडर थ्रेट असतो तो, ॲनिमल किंवा फिश तुम्हाला माहीत आहे. यस, तर ते थ्रेटमध्ये असेल. याला सहसा बायो इरोशन असा वर्ड नाव म्हटलं आहे त्यांनी. काय म्हणतात याला, बायो इरोशन असं म्हणतात त्याला. यस, त्याच्यामुळे डिझॉल्युशन ऑफ कॉरल रिफ, बायो इरोशन असे इम्पॅक्ट होऊ शकतात ओशन ॲसिड, आणि जास्त डिस्ट्रक्टिव्ह आहे. यस, ग्लोबल वॉर्मिंगला पण कोण रिस्पॉन्सिबल आहे, इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2, आणि ओशन ॲसिडिफिकेशनला पण इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. म्हणून याला सहसा ग्लोबल वॉर्मिंग आणि ओशन ॲसिडिफिकेशनला ट्विन इव्हिल ऑफ CO2 असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ट्विन इव्हिल ऑफ CO2 असं म्हटलं जातं. यस, असं काही पर्टिक्युलर कन्व्हेन्शन नाही आहे तुमच्या कार्बन सॉरी ओशन ॲसिडिफिकेशनसाठी. जे पण तुम्ही सोल्युशन ग्लोबल वॉर्मिंगला लावाल ना ॲक्च्युली, यस, ते याला अप्लिकेबल असतील. जसं जसं तुम्ही ॲटमॉस्फिअरमधून CO2 कमी करत आहे, तर याचाच अर्थ काय झालं, ओशन ॲसिडिफिकेशन पण काय होतं इथे ॲक्च्युली, यस, काउंटर होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. यस, समजा त्या मुद्दा पुढे जायचं आहे का वेळ की नाही आहे बघू द्या, एकदा आहे भरपूर वेळ आहे, आपण बायोडायव्हर्सिटीपर्यंत पण पोहोचू शकतो. यस, फक्त तुम्ही पोहोचले पाहिजे, राईट, चालेल. तर काय आपण सोल्युशन बघू याच्यावरचे. यस, सोल्युशन बघू, काय सोल्युशन असू शकतात, पॉसिबल सोल्युशन काय आहेत ॲक्च्युली. ग्रीन हाऊस गॅसेस रिडक्शन करायचं, कसं पण फॉसिल फ्युएल नाही वापरायचं, काय वापरायचं मग, ओके, कुठल्या कुठल्या तरी एक दोन एक्झाम्पल घेऊ आपण आणि मग पुढे जाऊ आणखीन. विंड एनर्जी, सोलर एनर्जी, येस, इलेक्ट्रिक व्हेइकल्स, ओके, अजून अल्टरनेटिव्ह कुठले कुठले आहेत आपल्याकडे ॲक्च्युली, अल्टरनेटिव्ह्स कुठले कुठले आहेत ॲक्च्युली फॉसिल फ्युएलला. हां, फॉसिल फ्युएल कमी करणं म्हणजे काय झालं, CO2 ॲक्च्युली कमी इमिट होईल ना. येस, तर तसे अल्टरनेटिव्ह आपल्याला बघायचे आहेत. हां, सोलर, विंड, हायड्रो, न्यूक्लिअर, येस, अजून टायडल एनर्जी पण आहे. हां, कुठलं म्हटलं, अच्छा, त्याच्यामुळे ॲक्च्युली आपण ते पोल्युटनची ॲक्च्युली लेवल सांगू शकतो, बरोबर आहे ना, की या याच्यामध्ये ते डिझाईन असली पाहिजे, बरोबर आहे. अजून अल्टरनेटिव्ह फ्युएल नाही आहे ते ॲक्च्युली एक डिझाईन स्टँडर्ड ॲक्च्युली, ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. अजून CNG पण यूज करू शकतो आपण, CNGचा मेन कंपोनंट काय असतो, मेथेन, बरोबर, माहीत आहे तुम्हाला. न्यूक्लिअर एनर्जी कशी काय जनरेट होते, म्हणजे काय आयडिया आहे का तुम्हाला बेसिक. येस, न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन ॲक्च्युली. येस, काय यूज होतं इंडियामध्ये जनरली, युरेनियम. येस, आणि हे कशी रिॲक्शन असते, चेन रिॲक्शन ॲक्च्युली, कंट्रोल चेन रिॲक्शन. कसं काय, याला काय म्हणतात असं, चेन रिॲक्शन का म्हणतात याला, वाय इट इज टर्म्ड ॲज चेन रिॲक्शन. हां, बंबार्ड होतात ॲक्च्युली. येस, युरेनियमवर, आणि मग पुन्हा 9 जनरेट होतील, जे काय असेल त्यांचं कॉम्बिनेशन ॲक्च्युली, आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन काय होतात, जास्तीत जास्त तयार होत राहतात, आणि त्याच्यामुळे काय होतं ॲक्च्युली, येस, पुन्हा रिॲक्शन सस्टेन होते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, चेन रिॲक्शन. हे कंट्रोल चेन रिॲक्शन असते, आणि न्यूक्लिअर बॉम्बमध्ये कसं असतं, अनकंट्रोल चेन रिॲक्शन, बरोबर आहे. तर मग त्याच्यातून आपल्याला काय मिळते ॲक्च्युली, इथे एनर्जी मिळते, आणि मग त्याच्या थ्रू टर्बाईन वगैरे फिरून तुम्ही काय बनवू शकता, इलेक्ट्रिसिटी. येस,
तर 21 प्लांट्स वगैरे आहेत, तुम्ही हे बघू शकता, थोडं फॅक्च्युअल पार्ट आहे. प्रिन्सिपल कुठला आहे पण इथे? न्यूक्लिअर फिशन. यस. सनवर कुठली प्रोसेस होते? फ्युजन. यस. आता कसं आहे की ती जी प्रोसेस आहे न्यूक्लिअर फ्युजनची, म्हणजे चार हायड्रोजन ॲटम काय होतात? फ्यूज होतात आणि एक काय मिळतो आपल्याला? हेलियम. यस. ती प्रोसेस आपल्याला मिमिक करायची आहे. ते कुठे? यस. तर अर्थवर. यस. अशी एक चालू आहे, फ्रान्समध्ये ॲक्च्युली एक्सपेरिमेंट सुरू आहे, इंटरनॅशनल थर्मो न्यूक्लिअर एक्सपेरिमेंट म्हणतात त्याला ॲक्च्युली त्याला, आणि शॉर्टमध्ये काय म्हणतात? स्मॉल सन प्रोजेक्ट. तर असा UPSC मध्ये ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. यस. मग आपल्याला पण बेसिक त्यांनी न्यूक्लिअर फ्युजन पण विचारलेला आहे आणि हा स्मॉल सन प्रोजेक्ट संबंधी पण प्रश्न विचारला आहे ॲक्च्युली. यस. आपल्याला थोडी बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे इथे. यस. तर अल्टरनेटिव्ह फ्युअल वापरायचे आहे. यस. जर तुम्ही CNG वापरत आहे जे जास्त एफिशियंट असतं, यस, ते जास्त प्रमाणात जळण्यावर ॲक्च्युली मग तुमचं ॲक्च्युली बाकी जे आहे पोल्युटंट जे रिस्पॉन्सिबल ते फॅक्टर कमी होऊ शकतात. यस. प्लस काय म्हणते त्याला, न्यूक्लिअर एनर्जी आहे तर CO2 निग्लिजिबल येणार ॲक्च्युली इथून. यस. चालं. विंड आहे, सोलर आहे ॲक्च्युली, तर याच्यामध्ये काय होतं सहसा CO2 इमिशन फारच कमी असतं. यस. त्या याच्यामध्ये तर सहसा CO2 होत नाही, पण त्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये कदाचित CO2 काय होऊ शकतो? यस, इमिट होऊ शकतो. यस. सोलर एनर्जी बरोबर आहे, आपण वापरतो, कशा कशा प्रकारे वापरतो आपण ॲक्च्युली? फोटो इलेक्ट्रिक, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असतो ना ॲक्च्युली, फोटो वोल्टिक सेल्स म्हणतात त्याला. बरोबर आहे. कशाचे बनलेले असतात हे? सिलिकॉनचे. बरोबर आहे. सिलिकॉनच का ॲक्च्युली? सिलिकॉन का फक्त ट्रॅप करतो? ओके. अजून? येस. याला काय म्हणतात? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय करतात ते? फक्त रेडिएशन जरी येत असेल सनचे तर ते काय इमिट करू शकतात? इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन, इमिटेड इलेक्ट्रॉन हा कॅप्चर केला जातो सेकंड हँडला आणि काय जनरेट होतं इथे ॲक्च्युली? इलेक्ट्रिक करंट. सिलिकॉनची ती प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे. येस. आइन्स्टाईनने डिस्कवर केलेला आहे. तर हा एक प्रकार आहे इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करण्याचा, नाही तर मग काय करायचं? लाईट एनर्जी इंटू हीट एनर्जी कन्वर्ट करायचं. येस. काय काय असतं त्याचे एक्झाम्पल आपल्या इकडे? सोलर कुकर आहे तुमचा. यस. सोलर हीटर आहे ॲक्च्युली. बरोबर आहे ना. पण दोन्ही प्रिन्सिपल वेगवेगळे आहे. एका ठिकाणी लाईट टू इलेक्ट्रिक एनर्जी आणि दुसऱ्या ठिकाणी लाईट टू हीट एनर्जी ॲक्च्युली. तर दोन्ही प्रिन्सिपल तुम्हाला ॲक्च्युली लक्षात ठेवायचे आहे इथे. यस. आणि हे जर अशा प्रकारे आपण विंड आहे, टायडल झालं, यस, जिओथर्मल एनर्जी आहे, हे जर आपण यूज करत आहोत तर फॉसिल फ्युअल यूज करणं कसं होणार? कमी होणार. फॉसिल फ्युअल कमी म्हणजे CO2 एमिशन करणार ॲक्च्युली इथे कमी होणार, आणि तोच आपला एम आहे इथे. तो काय आपला इथे ॲक्च्युली एम आहे. मुद्दा समजत आहे? येस. ते एक झालं. येस. पण आपण अजून ॲडव्हान्स बघू याच्यामध्ये आपल्याला काय बघता येईल. बरोबर आहे. येस. तर ह्याला एक वन ऑफ द सोल्युशन म्हणजे त्या भागामध्ये काय बघू शकतो आपण? येस. कार्बन सिक्विस्ट्रेशन. काय असतं कार्बन सिक्विस्ट्रेशन? फक्त अर्थमध्येच? सरफेसमध्ये? येस. हां बरोबर आहे. थोडं क्लोज आहे, थोडं आपल्याला एक्सप्लेन करायचं, बाकी काही नाही आहे. ओके. हां अजून कोणी? कार्बन सिक्विस्ट्रेशन, यालाच कार्बन स्टोरेज पण म्हणतात आणि यालाच कार्बन सिंक पण म्हणतात ॲक्च्युली. चेंबर बनवायचे स्पेशल. ओके. अजून? येस. आपल्या शंकर आयसमध्ये दिलेलं आहे सगळं ॲक्च्युली. येस. पण आता कसं हा पार्ट आहे, नाही शिकवलं तरी चालतो, पण काय होऊ शकतं ॲक्च्युली मध्ये बघा. येस. आता याचे पण टाईप्स आहे कार्बन. पहिले लक्षात घ्या की कार्बन सिक्विस्ट्रेशन काय. येस. तुम्हाला काय करायचं आहे कार्बन सिक्विस्ट्रेशन टेक्नॉलॉजीमध्ये? येस. टेक्निक्समध्ये याच्या 1000 जास्त टेक्निक्स अवेलेबल आहे सध्या. येस. आणि कुठे कुठे ॲज अ स्पेशलायझेशन बनलेलं आहे ॲक्च्युली डिग्रीनंतर कार्बन सिक्विस्ट्रेशन. येस. महत्त्वाची ॲक्च्युली ब्रांच मानली आहे आता. येस. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? येस. सर्वात पहिले, येस, सिक्विस्ट्रेशनचं स्पेलिंग वगैरे लिहून घ्या, मेन प्रॉब्लेम तो आहे आपला. येस. येस. सर्वात पहिले काय करायचं आहे आपल्याला? येस. CO2 कुठून कमी झाला पाहिजे? ॲटमॉस्फिअरमधून. आणि मग बाकी कुठे पण स्टोअर करता येईल. येस. आता त्याच्यामध्ये पण समजा आपण म्हणजे बुक वाईज या आर्टिकल वाईज गेलं ना, तर तिथे सगळ्यात पहिले काय देतात त्याचे एक सब टॉपिक देतात ते, त्याला म्हणतात ओशन सिक्विस्ट्रेशन. काय म्हणतात? ओशन सिक्विस्ट्रेशन. आता आपण समजा लॉजिक समजायचं बघितलं. येस. जर फॉरेस्ट वाढत असेल तर CO2 कमी होणार का? फॉरेस्ट कवर आपण रिस्टोर करू, रिफॉरेस्टेशन, CO2 कमी होईल ॲटमॉस्फिअरमधून.
तुम्हाला माहित आहे की फोटोसिंथेसिसमध्ये ते सी ओ टू ॲब्सॉर्ब करतात आणि कशामध्ये कन्वर्ट करतात त्याला बायोमासमध्ये. येस, आणि ते बायोमास मग लाँग टर्म कॅप्चर होतो ॲक्च्युली त्याचा. येस, आणि कार्बन सिक्विस्ट्रेशनची डेफिनेशन हीच आहे ॲक्च्युली. येस, कॅप्चर अँड लाँग टर्म स्टोरेज ऑफ कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन हा वर्ड इथे कसा आहे, सिम्बॉलिक. तुम्ही नायट्रस ऑक्साईड पण स्टोअर करू शकता, मिथेन पण स्टोअर करू शकता, किंवा कुठली पण गॅस जी रिस्पॉन्सिबल आहे ग्लोबल वॉर्मिंगला ते स्टोअर करू शकता. कार्बन वर्ड कसा आहे इथे, सिम्बॉलिक आहे. कसा आहे, सिम्बॉलिक आहे ॲक्च्युली, बरोबर आहे. येस, कार्बन सिक्विस्ट्रेशन म्हणजे ग्रीन हाऊस गॅसचं प्रमाण कमी करणं ॲटमॉस्फिअरमधून. येस, आणि लाँग टर्म त्याला तुम्हाला कॅप्चर करायचं आहे, लक्षात ठेवा. स्टोरेज, बरोबर आहे, कॅप्चर स्टोरेज. येस, आता बघा याच्यात सर्वात पहिले पॉईंट कुठला आहे तर आपला ओशन सिक्विस्ट्रेशन. येस, आणि ओशन सिक्विस्ट्रेशनमध्ये पण छोट्या छोट्या स्टेप्स आहेत तिथे. येस, आता मी तुम्हाला सांगतो. येस, तिथे काय बघितलं आपण, फॉरेस्ट. येस, फॉरेस्ट काय करायचं, फोटोसिंथेसिस. येस, येस, आता मला सांगा ओशनमध्ये कोण करतं ही प्रोसेस, फायटोप्लँक्टन्स ना. फायटोप्लँक्टन्स काय करणार, येस, सी ओ टू ॲब्सॉर्ब करणार. येस, आणि मग तो सी ओ टू काय होणार, हा सर्क्युलेट होणार फायटोप्लँक्टन टू झू प्लँक्टन. येस, आणि झू प्लँक्टन टू मग फिशेस. आणि या प्रकारे काय राहणार इथे ॲक्च्युली, सी ओ टू त्या फूड चेनमध्ये राहणार. पण ॲटमॉस्फिअरमध्ये राहणार का, नाही. वॉटरमध्ये राहणार का त्या, नाही. येस, तर या प्रकारे सी ओ टू काय केला ॲक्च्युली आपण कॅप्चर केला. लक्षात घ्या, फायटोप्लँक्टनचा आपल्याला नंबर वाढवायचा आहे. येस, काय वाढवायचा आहे, नंबर वाढवायचा आहे. कसा, येस, आता हे फायटोप्लँक्टन म्हणजे ओशन. येस, ओशनमध्ये त्यांना जे पाहिजे न्यूट्रिशन ॲक्च्युली, येस, ते सहसा कसं असतं, कमी असतं. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. येस, त्यांना नायट्रोजनची गरज असते तिथे. येस, त्यांना तिथे ॲक्च्युली आयरनची गरज असते. येस, हे काय करू आपण इथे ॲक्च्युली इंटेन्शनली इंट्रोड्यूस करू. काय करू, इंटेन्शनली इंट्रोड्यूस करू. आणि हे जर इंट्रोड्यूस झाले न्यूट्रिशन, येस, तर मग काय होणार, फायटोप्लँक्टनची ग्रोथ वाढेल. जास्त फायटोप्लँक्टन म्हणजे जास्त काय ॲब्सॉर्ब झालं, सी ओ टू. जास्त ते ॲब्सॉर्ब करतील तर ते सर्क्युलेट पण होईल. येस, आणि हे काय आपलं ऐकतो इथे, ओशन सिक्विस्ट्रेशन आहे ॲक्च्युली. जेव्हा युरिया ॲड करण्यात येतो, युरियामध्ये जास्त काय असणार, येस, नायट्रोजन. याला मग सहसा युरिया फर्टिलायझेशन म्हणण्यात येतं. जेव्हा आयरन ॲड करण्यात येतं, त्याला सहसा काय म्हणण्यात येतं, आयरन फर्टिलायझेशन. येस, तर असे दोन मुद्दे त्यांनी तिथे तुम्हाला रेफरन्समधून दिलेला आहे. मुद्दा समजत आहे काय काय होत आहे. येस, जे लिमिटिंग असतात फॅक्टर्स तिथे अवेलेबल, ते आपण तिथे अवेलेबल करून देत आहोत. येस, आणि अवेलेबल झाल्यानंतर त्याची ग्रोथ वाढू शकते. येस, जे पण एक्सपेरिमेंट आहेत ना सहसा, ते एवढे सक्सेसफुल नाही आहेत. इंटरेस्टिंगली इंडियाने पण एक एक्सपेरिमेंट केला होता आयरन फर्टिलायझेशनचा, त्याला काय म्हटलं जातं, लोहाफेक्स. एफ ई म्हणजे काय असतं तुम्हाला माहीत आहे, आयरन. आणि लोहा म्हणजे पुन्हा तुम्हाला माहीत आहे आयरन. इंडिया आणि जर्मनीचं जॉईंट व्हेंचर होतं ॲक्च्युली, हे फेल गेलं ॲक्च्युली. हे कसं गेलेलं आहे, फेल गेलेलं आहे, पण हे सध्या ऑनगोईंग आहे टॉपवर, पुढे काय करायचं असेल तर. येस, तर असा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओशन सिक्विस्ट्रेशन समजत आहे काय होत आहे तर. येस, आता मला सांगा ओशन संबंधी आणखीन एक तिसरी गोष्ट सहसा असते तुमच्या बुक्स किंवा मग बाकी सोर्सेसमध्ये, व्हॉट इज ओशन अपवेलिंग. ओशन अपवेलिंग काय असतं, नॅचरल प्रोसेस ॲक्च्युली ओशन. हां हां, येस. आता काय होतं की नॅचरली ही प्रोसेस होत असते सहसा. जसं जसं आपण खाली जाऊ, येस, ओशनमध्ये टेम्परेचर कमी होतं की जास्त होतं, कमी होतं ना. येस, न्यूट्रिशन वाढतात की कमी होतात, न्यूट्रिशन वाढतात. हां, लक्षात घ्या. येस, न्यूट्रिशन जर काही अवेलेबल असेल, येस, तर ते काय होणार, सेटल होणार ना बॉटमला. येस, काय होणार, सेटल होणार. आता ते सेटल झालेले न्यूट्रिएंट कुठे आहे, खाली, बरोबर आहे. म्हणून खालचं पाणी कसं आहे ॲक्च्युली ओशनचं, हे न्यूट्रिशियस आहे. येस, आता काय होतं, कधी कधी काही डिस्टर्बन्स असेल, इन्क्लुडिंग बाकी कुठले पण डिस्टर्ब असू शकतात ॲक्च्युली. येस, किंवा नॅचरली पण, मे बी ओशनिक करंट असू शकतो. येस, किंवा मग तुमचे डिझास्टर असू शकतात. त्याच्यामुळे काय होतात, हे जे न्यूट्रिशियस वॉटर आहे ना, ती वरती येतं. येस, फ्लोनी ॲक्च्युली. येस, एक पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये, त्याला आपण सहसा काय म्हणतो, ओशन अपवेलिंग. नॅचरली जेव्हा होतं ना, सहसा हे कॉरल रिफला हेल्प करतं. येस, नॅचरली झाल्यानंतर फायटोप्लँक्टनला, येस, सहसा हेल्प करतं. येस, पण आपल्याला ही प्रोसेस कशी करायची आहे इथे, आहे ॲक्च्युली आर्टिफिशियली करायची आहे. येस, शॅलो वॉटर असेल, खूप जात आत जात नाही ॲक्च्युली जास्त. येस, शॅलो वॉटर असेल तर आपण काय करू, पंप टाकू ॲक्च्युली तिथे. येस, आणि पंपनी वॉटर ॲक्च्युली वरती एक्स्ट्रॅक्ट करू. आणि हे वॉटर कसं असेल, खालचं सरफेसचं, तिथल्या
यस बॉटमचं ओशनच्या यस हे जास्त न्यूट्रिशियस असेल. जास्त न्यूट्रिशन कुठे येणार? सरफेसवर. यस आणि सरफेसवर जर न्यूट्रिशन येत असतील तर काय होणार? तिथल्या फायटोप्लँक्टनची ग्रोथ काय होऊ शकते? इथे जास्त होऊ शकते. जास्त फायटोप्लँक्टन म्हणजे जास्त CO2 ऍब्सॉर्ब होणार. यस आणि आपण काउंटर कशाला करत आहोत? इथे ग्लोबल वॉर्मिंगला. यस तर हे पण सहसा आता सहसा एक रेफरन्समध्ये येत आहे तुम्हाला. ओशन सिक्विस्ट्रेशन संपत समजत आहे का काय मुद्दा आहे तर? हां ओशन सिक्विस्ट्रेशन. यस तर हे एक पॉसिबल आहे. आणखीन अजून काय पॉसिबल आहे? हां हां नाही 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 सध्या प्रपोज आहे. जस्ट आपण जे पहिले दोन पॉईंट होते ना ते एक्सपेरिमेंट झालेले आहे. अपवेलिंग प्रपोज आहे सध्या. येस आणि चांगलं ऑप्शन असेल असं त्यांचं म्हणणं आहे. बघा ते तर आहे ना, पण एनर्जी समजा लागत असेल तुम्हाला आणि एकच वेळेस ते ग्रोथ होत असेल तर कधी पण बेनिफिशियल आहे. पण जर वाटलं तर करू, म्हणजे त्या कंट्रीला वाटत असेल तर. आहे की नाही? आहे की नाही? आपला तो आहेच नाही ना इश्यू ॲक्च्युली ते. पण थेरॉटिकली आपल्याला अपवेलिंग माहीत पाहिजे. ते नॅचरलीच होत असतं पण आपल्याला आर्टिफिशियली करायचं आहे. अजून हा अजून काय करू शकतो आपण? हा कार्बन सिक्विस्ट्रेशनचे पण अजून प्रकार आहे ॲक्च्युली. याला काय म्हणतात? मिनरल कार्बोनेशन. काय म्हणतात याला? मिनरल कार्बोनेशन. तुम्हाला माहीत आहे ॲक्च्युली की CO2 असेल. यस याचं समजा मॅग्नेशियम किंवा कॅल्शियमसोबत आपण रिॲक्शन करू शकतो. काय मिळणार तुम्हाला? MgCO3 किंवा CaCO3. पण हे कशात कन्वर्ट झालं? इथे कंपाऊंडमध्ये. आणि मग ते आपण स्टोअर करू जसं आपल्याला म्हणजे जी सोय असेल त्याच्यानुसार. तर याला मिनरल कार्बोनेशन असं म्हटलं जातं. पण एवढं नक्की आहे की काय कमी झालं आहे तुमचं? यस CO2 ॲटमॉस्फिअरमधून कमी झालेलं आहे. हे पण एक पॉसिबल आहे. किंवा आणखीन काय सांगितलं होतं? CO2 कॅप्चर करायचा आणि काय करायचं ॲक्च्युली? कंप्रेस करायचं. आणि डिप्लिटेड माइन्समध्ये, यस या माइन्स यूज झाल्या आहे पूर्ण, यस किंवा ऑइल रिझर्वायर आहेत, यस जे डिप्लीट झालेले आहे त्याच्यामध्ये स्टोअर करायचं ॲक्च्युली. यस पण तो कुठे नाही राहणार ॲक्च्युली? ॲटमॉस्फिअरमध्ये राहणार नाही. किंवा जिओलॉजिकल क्रॅक्स जे असतात, यस त्याच्यामध्ये पण तुम्ही स्टोअर करू शकता. यस वेंट बंद करायचं जे काय असेल ते. यस पण ॲटमॉस्फिअरमध्ये ते राहू शकणार नाही. या अँगलमध्ये UPSCने पण प्रश्न विचारलेला आहे आणि MPSCने पण प्रश्न विचारला आहे मेन्सला ॲक्च्युली. यस मला आणि UPSCने एकदा नाही दोनदा प्रश्न विचारला आहे ॲक्च्युली. MPSCने एकदा विचारला आहे. येस पण मग चान्सेस वाढतात तुमचे ॲक्च्युली प्रश्न विचारण्याचे. आणि मला वाटते की कॉजेस विचारण्यापेक्षा जे एकच आहे तुम्हाला माहीत आहे आणि इम्पॅक्ट किती वेळा विचारणार नाही. इम्पॅक्ट विचारून झालेला आहे खूप जास्त आतापर्यंत. मला वाटते मग असे टॉपिक आहे तुमच्याकडे जास्त विचारण्यासाठी. झोप लागत आहे? चहा वगैरे काही सांगू? नाही बरं ठीक आहे जाऊ दे. ओके हां येस असं होऊ शकतं. येस आणि हे तर काहीच नाही ॲक्च्युली. आता तुम्ही म्हणता ना की हे सर आहे का बाबा, येस करता येईल का? आता बघा सायंटिस्ट काय म्हणतात. येस काही सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की आता तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की या भागामध्ये काय असतात, काही सस्पेंडेड पार्टिक्युलर मॅटर असतात ते इथून रिफ्लेक्ट करतात ॲक्च्युली काही. येस काही सस्पेंडेड पार्टिक्युलर मॅटर असतात, डस्ट असू शकते, सल्फेट पार्टिकल असू शकतात. हे काय करतात? इनकमिंग जो सोलर रेडिएशन आहे ना त्याला इथूनच रिफ्लेक्ट करतात ॲक्च्युली बॅक टू द स्पेस. तर सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की आपण काय करायचं, ॲटमॉस्फिअरमध्ये असे पार्टिकल वाढू. हे जे पार्टिकल्स असतात ना काही कसे असतात, ते ॲब्सॉर्ब करतात ॲक्च्युली इनकमिंग सोलर रेडिएशनला. आणि काही कसे असतात, ॲक्च्युली रिफ्लेक्ट करतात. आपल्याला कुठले टाकायचे? एक्झाम्पल सल्फेट पार्टिकल. येस आपण असे पार्टिकल ॲक्च्युली स्प्रेड करू ॲटमॉस्फिअरमध्ये वरच्या भागामध्ये की ते काय करतील, रिफ्लेक्ट करतील, जसं सल्फेट पार्टिकल झालं. येस पण हे अनकंट्रोल्ड असतं ॲक्च्युली. कसा इम्पॅक्ट होईल आपल्याला जाणवू नाही शकत. येस